हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट। तर आज आपण बघणार आहे सायन्स 2 टेस्ट 3 फॉर 10 स्टँडर्ड। तर ऑलरेडी सायन्स 2 काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, काही व्हिडिओ अपलोड करायचे बाकी आहेत, पण खूप जणांची रिक्वेस्ट होती की पहिल्यांदा टेस्ट 3 त्यांना पाहिजे आहे स्कूलमध्ये, म्हणून पहिल्यांदा टेस्ट 3 अपलोड करत आहे। तर सायन्स 2 टेस्ट 3 मधला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन 1A मधला, पुन्हा त्यामधला पहिला सब क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, इथे MCQ आहे। पहिले MCQ पहा, टू ब्रिंग अबाउट प्लांट ग्रोथ इज द मेन फंक्शन ऑफ -- टिश्यू। तर याचे ऑप्शन आहेत मेरिस्टेमॅटिक, इफिटेनल, कनेक्टिव्ह, स्केलेरन स्कॅमा। तर याचा आन्सर आहे ए, मेरिस्टेमॅटिक। त्यानंतर सेकंड आहे द नेटवर्क ऑफ कॅपेबिलिटीज इन ब्राउनर्स कॅप्सूल इज कॉल्ड -. तर याचे ऑप्शन आहेत सेंट्रल कॅनल, ॲक्सन, ग्लोमेरल्स, नेफ्रॉन। तर याचा उत्तर आहे सी, ग्लोमेरल्स। त्यानंतर सेकंड आहे क्वेश्चन 1A सेकंड आन्सर वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। हे 1 मार्क्ससाठी आहे। इन अ मोनोहायब्रिड क्रॉस द फिनोटॉपिक रेशो इज 9:3:3:1। हे ट्रू आहे का फॉल्स हे लिहायचे आपल्याला, या ठिकाणी हे ट्रू स्टेटमेंट आहे। त्यानंतर क्वेश्चन 1B आन्सर द फॉलोइंग, 3 मार्क्सचे क्वेश्चन आहेत, 3 क्वेश्चन आहेत यामध्ये। त्यातला पहिला फाइंड द ऑड वन आउट, पेंट रेसिड्यूज, स्लज, ॲश, डेड रॅट। तर यामधला ऑड वन आउट आहे डेड रॅट। त्यानंतर त्यामधला सेकंड क्वेश्चन, कम्प्लीट द सेकंड पेअर बेस्ड ऑन द को रिलेशन इन द फर्स्ट पेअर, विमेन टर्नर सिंड्रोम, तर मेनसाठी काय येईल क्लेनिफ्लेटर सिंड्रोम येईल। त्यानंतर थर्ड क्वेश्चन, राईट द नेम्स ऑफ फॉलिंग टिश्यू जॉईनिंग मसल्स अँड बोन्स। तर याचा आन्सर येईल टेंडन्स। त्यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन 2A, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी टू। आता या ठिकाणी 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत, 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 सॉल्व करायचे आहेत, 4 मार्क्स आहे। पहिला क्वेश्चन, गिव सायंटिफिक रिझन इफ द किडनीज गेट्स ॲडवर्सली अफेक्टेड डायलिसिस इज रिक्वायर्ड। तर याचा आन्सर पहा, द इफिशियन्सी ऑफ किडनीज कॅन बी ॲडवर्सली अफेक्टेड बाय इंजुरी, इन्फेक्शन ऑर डिक्रीज्ड ब्लड सप्लाय। इन दिस केस इट हॅपन्स ऑफ टॉक्झिक सबस्टन्स ॲक्युमुलेट इन द बॉडी अँड इट कॅन लीड टू द डेथ। इफ किडनी विल फेल नायट्रोजिनियस वेस्ट अँड सेपरेटेड फ्रॉम ब्लड विथ द हेल्प ऑफ मॅनमेड मशीन, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डायलिसिस। तर हे ह्याचं रिझन होतं। त्यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग फ्लोचार्ट, हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट। त्यानंतर आपल्याला 4 बॉक्स दिलेले आहेत, 4 बॉक्स फिल करायचं आहे। एका बॉक्समध्ये येईल स्प्रेडिंग ऑफ डिसेस, एका बॉक्समध्ये येईल इफेक्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी, एका बॉक्समध्ये येईल प्रोडक्शन ऑफ टॉक्झिक गॅसेस, आणि एका बॉक्समध्ये येईल सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन। त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द डिसऑर्डर इन द फिगर अँड डिस्क्राईब कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डिसऑर्डर। तर आपल्याला एक फिगर दिलेली आहे, ती ओळखायचं आहे त्याचा डिसऑर्डर कोणता आहे आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत। तर ही फिगर आहे आपल्या PDFमध्ये आहे, याचं आपल्याला काय करायचं आहे, नाव ओळखायचं आहे, त्याचं नाव काय आहे डिसऑर्डरचं। अबोव फिगर शोज एडवर्ड सिंड्रोम ऑर ट्रेझोमी 18। आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, इट इज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर विथ डिसऑर्डर्स ऑफ मेनी पार्ट्स ऑफ द बॉडी, दीज पीपल हॅव स्लो पॅरेंटल ग्रोथ रिटार्डेशन अँड लो वेट लॉस। अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स मे डेव्हलप हार्ट डिफेक्ट्स अँड डिसऑर्डर्स ऑफ अदर ऑर्गन बिफोर बर्थ। हे असे हे 3 क्वेश्चन होते, या 3 क्वेश्चनपैकी तुम्हाला कुठलीही 2 सॉल्व करायची होती, तुम्ही कुठलीही 2 सॉल्व करू शकता, किंवा तुम्ही एखादा चुकला तर त्यासाठी एक्स्ट्रा क्वेश्चन म्हणून तुम्ही एक्स्ट्रा 3ही सोडू शकता। त्यानंतर पहा क्वेश्चन 2B, आन्सर द फॉलोइंग एनी 3 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे 6 मार्क्ससाठी। तर पहिला त्यामधला पहा, डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट्स अँड डायकॉट्स। तर यातलं बघा पहिल्यांदा, डायक्लोडनस प्लांट, मोनोकोटेलेडनस प्लांट,
तर पहिल्यांदा त्याचं डिफरन्स कॅरेक्टरिस्टिक्समध्ये इकडे सीड तर असेल, तर इकडे काय असेल, टू कॉलिडनल्स असतील, इकडे सिंगल कॉटिलेनल्स असतील. रूट काय असेल, वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट असेल, तिथं फायब्रियस रूट असेल. स्टीम काय असेल, यामध्ये स्ट्रॉंग असेल, त्यामध्ये हार्ड असेल. लीफ काय असेल, इकडे रेटिक्युलेट वेंडिनेशन असतील आणि तिकडे पाय पॅरलल वेंडिनेशन असतील. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, डिफाईन द फॉलोइंग. त्यामधलं पहिलं आहे अँटीबॉडीज, कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगाय फॉर डिस्ट्रॉईंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज अँटीबायोटिक्स. त्यानंतर आहे DNA फिंगर प्रिंटिंग. तर याचं काय, तर द सिक्वेन्स ऑफ जीन्स इन द DNA ऑफ पर्सन दॅट इज जिनोम्स ऑफ पर्सन इज आयडेंटिफाईड. इट इज यूजफुल टू आयडेंटिफाय द युनिक अँड टू आयडेंटिफाय क्रिमिनल्स बिकॉज इट इज युनिक टू एव्हरी पर्सन. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन, राईट इन युअर ओन वर्ड्स अबाउट ॲग्रो कम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्स. तर याचा आन्सर बघा, द बिझनेस दॅट आर कॉम्प्लिमेंटरी टू ॲग्रिकल्चर अँड जनरेट सप्लिमेंटरी इन्कम फॉर फार्मर्स आर कॉल्ड अर्गो ॲग्रो. ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी बिझनेस, दिस इन्क्लूड्स ॲनिमल हजबंड्री, पोल्ट्री फार्मिंग, सेरिकल्चर्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, राईट द करेक्ट वर्ड्स इन द बॉक्स. आता पुढे बॉक्स जो दिलेला आहे त्यामध्ये काही काही आपल्याला फील करायचे आणि काही काही आपल्याला डायग्राममध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर ही ती डायग्राम आहे, फंक्शन ऑफ लेफ्ट ब्रेन आणि फंक्शन ऑफ राईट ब्रेन दिलेलं आहे आपल्याला डायग्राममध्ये आणि त्यामधलं काही काही फील करायचं आहे. आता पहिला बॉक्स आपल्याला फील करायचा आहे, त्या ठिकाणी येईल ॲनालिटिकल थिंकिंग, हे आपल्याला डॅशमध्ये आहे, बॉक्समध्ये आहे. त्यानंतर लॉजिकल थिंकिंग त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी लँग्वेज हे आपल्याला फील करायचं आहे, मग ते बॉक्समध्ये लिहा लँग्वेज 3 नंबरचं. त्यानंतर सायन्स अँड मॅथमॅटिक्स ऑलरेडी दिलेलं आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ राईट ब्रेन जे आहेत त्यामध्ये पहिलं फील करायचं होलिस्टिक थिंकिंग आपल्याला फील करायचं आहे. पुन्हा इन्युटिशन दिलेलं आहे, पुन्हा क्रिएटिव्हिटी जी आहे ते बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि आर्ट अँड म्युझिक ते ऑलरेडी दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन थ्री बघा काय आहे. आन्सर द फॉलोइंग एनी थ्री क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे 9 मार्क्सला आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 3 मार्क्सला आहे. पहिलं पहा त्यातलं, कम्प्लीट द ट्री डायग्राम बिलो बेस्ड ऑन द टाईप्स ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. तर सर्वात पहिल्यांदा सर्वात वर येईल ट्रीमध्ये हेरिडिटरी डिसऑर्डर. त्यामध्ये येथील 4 प्रकार, पहिला आहे क्रोमोझोमल, मोनोजेनिक, पॉलिजेनिक, मायटोकॅन्ड्रिया. त्यानंतर मोनोजेनिकचे पुन्हा सब टाईप पडतील 2 ॲब्लेमिझियम, पुन्हा सिकल सेल ॲनिमिया. हे असं होतं ट्री ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहूया, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स विथ सुटेबल एक्झाम्पल्स हाऊ इज एक्झोस्टन इन प्लॅन्ट्स यूजफुल टू ह्युमन बीइंग्स. तर याचा आन्सर पहा, प्लॅन्ट्स गिव्ज आउट ऑक्सिजन ड्युरिंग फोटोसिंथेसिस बाय डिफ्युजन विच इज यूजफुल टू ह्युमन बीइंग फॉर रिस्पिरेशन. सम वेस्ट मटेरियल ऑफ प्लॅन्ट फॉर एक्झाम्पल गम, रिसाइन, लॅटेक्स ऑफ रबर आर यूजफुल टू ह्युमन्स. त्यानंतर थर्ड सब क्वेश्चन पहा, ऑब्झर्व द फिगर केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता खाली आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. ही आहे फिगर, रिफ्लेक्स ॲक्शनची आहे. या फिगरला व्यवस्थित लक्ष देऊन पहा आणि त्यावर आपल्याला खाली 3 क्वेश्चन दिले आहेत, त्याचे आपल्याला आन्सर काढायचे आहे. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन ॲट 1 & 2. 1 आणि 2 ठिकाणी काय होतं ते लिहायचं आहे. ॲट 1, स्टिम्युलेट्स ऑफ हीट इज रिसिव्ड बाय द थर्मोरिसिप्रोसिएटर इन द स्किन. ॲट 2, द हँड इज विथड्रॉन इन्स्टंटली. त्यानंतर यातला सेकंड क्वेश्चन, बी क्वेश्चन, विच इज नर्व शोन बाय 4. द नर्व शोन बाय 4 इज अन असोसिएशन न्यूरॉन. इट इज प्रिव्हेंट इन अ ग्लोरी मॅटर ऑफ स्पायनल कॉर्ड. इट रिसीव्ह दॅट सेन्सरी इम्पल्स इंटरप्रिटर्स ॲट 1 ॲट जनरेट इम्पल्स. त्यानंतर सी आहे, ॲट 7, वेअर वॉज इम्पोज रीच. तर याचा आन्सर आहे, ॲट 7, द इम्पल्स हॅज रीच द मसल ऑफ हँड. ॲज अ रिझल्ट द मसल कॉन्ट्रॅक्ट अँड द हँड इज विथड्रॉन इन्स्टंटली इन द रिस्पॉन्स टू स्टिम्युलेट द हीट. त्यानंतर आहे, यामध्ये आपल्याला आणखीन 2 क्वेश्चन्स आहेत, 4-5. तुम्हाला जर एक्स्ट्रा सोडायचे असेल तर तुम्ही करू शकता, सोपे आहे. DNAचं स्ट्रक्चर काढायचं आहे तुम्हाला एका ठिकाणी,
आणि दुसरा पण क्वेश्चन खूप इझी आहे, जर तुम्हाला एक्स्ट्रा जर सोडायचे असेल तर ते तुम्ही सोडू शकता, तुम्हाला कुठलीही तीन सोडायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन फोर आहे, आन्सर द फॉलोइंग एनी वन. आता यामध्ये पण दोन क्वेश्चन दिले आहेत, पहिले चार पाच सब क्वेश्चन दिले आहेत, ते तर सॉल्व्ह करा, किंवा ऑर जे मी आता सॉल्व्ह करून दाखवले हे करा, दोन्ही कुठले एक सॉल्व्ह करून दाखवा. मी दुसरं सॉल्व्ह केलेलं आहे, ऑब्झर्व द गिव्हन डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आस्क्ड. तर डायग्राम कोणती ही आहे, ही डायग्राम चांगली ऑब्झर्व करा आणि यावर राईट रिलेटेड क्वेश्चन्स तीन विचारले आहेत, ते आपल्याला सॉल्व आन्सर करायचे आहेत. पहिला क्वेश्चन, नेम द सायकल शोन इन द अबो फिगर. कोणती सायकल आहे, द कार्बन सायकल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, राईट वेदर द सायकल इज इम्पॉर्टंट अँड वाय. तर याचा आन्सर पहा, एवेटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. हेन्स कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओ केमिकल सायकल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन या टेस्टमधला, राईट द मेन प्रोसेस इन्वॉल्व इन द सायकल. तर याची रिॲक्शन लिहायची आहे, पहिल्यांदा लिहिणार आपण 6CO2 + 12H2O मध्ये सनलाईट आणि क्लोरोफॉल दिलेलं आहे, तर काय येतं रिझल्टमध्ये, प्रोडक्टमध्ये 6H12O6 ग्लुकोज म्हणजेच +6H2O + 6O2 येतं. त्यानंतर सेकंड रिॲक्शन अशी की 6H12O6 + 6O2 आणि वर जर आपण मायटोकॉन्ड्रिय केलं तर काय येणार, 6CO2 + 6H2O + एनर्जी. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ संपतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.